आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. राज्याच्या राजकारणात अजून एका मोठ्या भूकंपाचा अतुल लोंढेंचा दावा. तटकरे मुंडेंचा बडे नेते भाजपात सामील होऊ शकतात आणि उरलेले नेते शरद पवारांकडे परतण्याचा दावा. तर अजित पवार भविष्यात एकटे पडू शकतात असाही लोंढेंचा दावा. मनसेची आणि भाजपाची भूमिका सारखीच. राज ठाकरे परखड बोलतात असे नेते युती आणि मैत्रीला पूरक. भाजप मनसेच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांकडून परभणी शक्ती प्रदर्शन. पोखर्णी ते परभणी सभास्थळापर्यंत रासपकडून चारचाकी वाहनांची भव्य रॅली. रोहित पवारांवरील ईडी कारवाई राजकीय सुडापोटी. सरकार विरोधात बोललं म्हणून विरोधकांवर कारवाया सुरू. निवडणुकीला उभं राहू नये म्हणून एक प्रकारे धमक्या देण्याचं काम. शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. तन्नड साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी रोहित पवारांना काळे झेंडे दाखवले. रोहित पवार गो बॅकच्या घोषणा. उसाला भाव देण्याची मागणी. काळे झेंडे दाखवणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. काम आम्ही केलं म्हणता पण अडथळे तुम्हीच घातले. मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला. आम्ही फक्त आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेतो. फडणवीसांचा ठाकरेंना टोला. कोस्टल रोडचं काम महायुती सरकारने पूर्ण केलं. आमचं सरकार आल्यानंतरच प्रकल्पाला गती मिळाली. फडणवीसांचं वक्तव्य. ठाकरेंनी प्रेझेंटेशन दाखवून पालिकेच्या 2 निवडणुका घालवल्या. फडणवीसांची टीका. प्रकल्पाच्या परवानगीसाठी काहींनी फक्त दिल्लीला फेऱ्या मारल्या. कंत्राटदारांचे लोक वसुलीबाबत तक्रार करायचे. फडणवीसांची भोसरी टीका.